अदानी समूहाच्या महाघोटाळ्याविरोधात भातकुली तालुका काँग्रेस कमिटी ग्रामीण व शहर यांच्या वतीने SBI बँक समोर पर्दाफाश आंदोलन करण्यात आले. केंद्रातील भाजप सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी व उद्योगपती मित्र अदानी यांच्या महाघोटाळ्याच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. LIC आणि SBI या सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांमध्ये मध्यम वर्ग, नोकरदार व सामान्य जनतेने गुंतवलेले कष्टाचे पैसे मोदी सरकारने जबरदस्तीने अदानी समूहात गुंतवायला लावले आहे. अदानी समूहातील महाघोटाळा उघड झाल्याने आता सामान्यांचा हा पैसा बुडण्याची भीती निर्माण झाली आहे. मोदी सरकारच्या उद्योगपती धोरणामुळे अदानीचा महाघोटाळा उघड झाला आहे. जनतेचा पैसा सुरक्षित राहावा व महाघोटाळ्याचा पर्दाफाश व्हावा याविरोधात भातकुली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आंदोलन करण्यात आले. केंद्रातील भाजपा सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योजना अदानी समूहाला विकण्याचा संकल्प घेतला आहे असं चित्र देशासमोर आहे. देश या वेळेस गंभीर आर्थिक संकटात असताना LIC आणि SBI सार्वजनिक संस्थांनी मध्यमवर्गीय कर्मचाऱ्यांच्या आणि सर्वसामान्य जनतेची जमा केलेली धनराशी मोदी सरकारने जबरदस्तीने अदानी समूहाला दिली आहे. मोदी सरकार व उद्योगपती नीतिमत्तामुळे अदानी समूहाचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. बँका सुरक्षित ठेवण्यासाठी प्रदेश अध्यक्ष नाना पडोले यांच्या निर्देशानुसार बबलू देशमुख, जिल्हाध्यक्ष अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीण, माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर तथा महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सचिव हरिभाऊ मोहोड यांच्या निर्देशानुसार भातकुली स्थित SBI बँक समोर प्रदर्शन करण्यात आले. यावेळी भातकुली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीकांत बोंडे, शहराध्यक्ष नरेंद्र ठाकूर, माजी सभापती जयंतराव देशमुख, माजी उपसरपंच बाळासाहेब देशमुख, समाधान दहातोंडे, डॉक्टर रमेश बोरा, नामदेवराव दगवाडे, मयूर देशमुख यांच्यासह अन्य तालुका काँग्रेस कमिटी ग्रामीण व शहर युवक काँग्रेस भातकुली सेवा दल, अल्पसंख्याक विभाग व NSUI चे सर्व सेल कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. विदर्भ न्यूज ब्युरो, भातकुली.